देवेंद्र फडणवीस ने दक्षिण पश्चिम निर्वाचन क्षेत्र के साथ साथ विदर्भ के लोगों की प्रताड़ना की है। ये कांग्रेस के मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे का यह वक्तव्य बचकाना है। लोंढे पहले निगम के वार्ड या वार्ड का चुनाव लड़कर उसे जीत कर दिखाए, ऐसी सीधी अपील भाजपा के प्रदेश सचिव एडवोकेट धर्मपाल मेश्राम द्वारा की गई है। नेता प्रतिपक्ष देवेंद्र फडणवीस के बारे में अतुल लोंढे द्वारा दिए गए बचकाने बयान का एडवोकेट धर्मपाल मेश्राम द्वारा एक प्रेस विज्ञप्ति के माध्यम से पलटवार किया गया। कांग्रेस के मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे ने नेता प्रतिपक्ष देवेंद्र फडणवीस के बारे में बोलते हुए कहा कि बैकलॉग, अनाज की समस्या, भेल परियोजना जैसे के मुद्दों पर फडणवीस द्वारा अधिवेशन में किसी तरह के सवाल नहीं किए गए। फडणवीस पूरे विदर्भ की जनता के साथ धोखा कर रहे हैं। उच्च स्तरीय नेता पर सीधे आरोप लगाने से समाधान ही होते हैं, इस बयान से इस भ्रम में है। अतुल लोंढे का बयान इस बात का प्रमाण है कि वह किसी भी स्तर पर कांग्रेस के मुख्य प्रवक्ता की तरह नहीं है। आताच कांग्रेस चे कथित मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे भारतीय जनता पक्षाचे आमच्या सगळ्यांचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या बद्दल बोलले, ते विदर्भाच्या अनुशेषाबद्दल बोलले, धानाच्या प्रश्नाबद्दल बोलले, विदर्भाच्या जनतेची प्रतारणा करण्याबद्दल बोलले। मला अत्यंत आश्चर्य होतं, हे सांगताना आश्चर्य वाटतं की एकतर अतुल लोंढे कोणत्याही पातळीवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते असल्यासारखं वाटत नाही। त्यांचं नेहमी वक्तव्य हे बालिशपणाचं असतं आणि एकदम वरच्या नेत्यावर थेट आरोप केला की कुठेतरी त्यांच्या मनाला समाधान वाटतं की काय, अशा पद्धतीचा त्यांचा भ्रम झालेला आहे। आणि त्यामुळे देवेंद्रजींनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये विदर्भाच्या संदर्भाने जे जे आवाज उचललेत, जे जे निर्णय घेतलेत, त्यापैकीचा एक तरी निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारनं महाराष्ट्रात आजवर या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात घेतलेला आहे काय? विदर्भाच्या अनुशेषाबद्दल असेल किंवा धानाच्या प्रश्नासाठी संदर्भात असेल, धानाचा बोनस माननीय देवेंद्रजींनी एका झटक्यात देऊन टाकला। त्या धानावरती आता हे महाविकास आघाडी सरकार बोनस देऊ शकलेलं नाही। 2.5 वर्षाच्या कार्यकाळात यांच्या मुख्यमंत्र्यांनी, यांच्या मंत्र्यांनी, काँग्रेसच्या मंत्र्यांनी किंवा त्यांचे प्रदेश अध्यक्ष असलेले पटोलेंनी विधानसभेमध्ये कोणत्या प्रश्नावर आवाज उचलला? आणि हे सांगतात देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या संदर्भाने। अहो, त्यांच्या दक्षिण पश्चिमच्या मतदारसंघातल्या नागरिकांनी आणि तेवढंच नव्हे तर नागपूर शहरातल्या, एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी देवेंद्रजींवर अनभिषिक्त प्रेम केलेलं आहे। या लोंढेंनी विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात जाऊ द्या, एक नागपूर महानगरपालिकेची साध्या प्रभागाची वार्डाची निवडणूक लढून दाखवावी आणि निवडून येऊन दाखवावं असं थेट आवाहन आम्ही करतो। हिम्मत असेल तर आमच्या किमान समोर येण्याची ताकद ठेवा। लोंढेजी, तुम्ही कोणत्याही पद्धतीनं काँग्रेसचे प्रवक्ते वाटत नाहीत, उलट तुमच्या ज्या हरकती आहेत त्या बालिशपणाच्या आहेत आणि म्हणून तुम्हाला याच्या पलीकडचा कोणताही चांगला शब्द मला योग्य असा वाटत नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहळके साशित, देशमुख, BCN न्यूज, नागपूर।